अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सोमवारी एका रेती ट्रक चालकाला पैशाची मागणी केल्याने सीआर वाहन ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी जोंधळेविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर मंगळवारी पुन्हा शहर पोलीस आयुक्तालयातील महिला सेल विभागात एक महिना अधिक कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारीने 10,000 रुपयाची मागणी केल्याने तिच्यावर सुद्धा अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. कविता राहुल सिरसाट असे कारवाई करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचारीचे नाव आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध त्यांच्या पत्नीने कौटुंबिक विवाद म्हणून महिला सेल येथे तक्रार दिली होती. यात पत्नीने दिलेली तक्रार नागपूरला ट्रान्सफर न करण्यासाठी त्यांना महिला कर्मचारीने 10,000 रुपयाची मागणी केली. याबाबत तक्रारकर्त्याने 30 नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यात महिला पोलीस कर्मचारी सिरसाट यांनी तडजोड म्हणून 4,000 रुपये स्वीकारल्याचे मान्य केले, मात्र तिला संशय आल्याने रक्कम स्वीकारली नाही. या तक्रारकर्त्यांच्या तक्रारी आणि दिलेल्या निवेदनावरनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी सायंकाळी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला. कविता सिरसाट एक महिन्यापूर्वी महिला सेल विभागात कार्यरत होत्या. त्यांची एक महिन्यापूर्वी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती.